मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव संगमनेर तालुक्यामध्ये गेली सहा दिवसांपासून सतत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत त्यामुळे आज अखेर संगमनेर तालुक्यातील रुग्णांच्या संख्येनं अर्धशतक पूर्ण केलंय डिग्रस येथील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आता प्राप्त झाला आहे दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून परतलेल्या बावन्न वर्षीय महिलेच्या संपर्कातून या दोघींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय आठ दिवसामध्ये संगमनेर तालुक्यातील एकही दिवस हा निरंक गेला नाहीये दरम्यान सोमवारी सायंकाळी देखील मंगळापूर येथील रहिवाशी असलेल्या आणि सध्या नाशिक पोलीस दलामध्ये असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय सदरचा कर्मचारी दोन आठवड्यांच्या मंगळापुरातील मुक्कामानंतर रविवारी आरोग्य तक्रारीवरून नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये भरती झाला होता त्यामुळे हा रुग्ण नेमकी दोन आठवड्यामध्ये कुणाकुणाला भेटला याचा शोध आता आरोग्य विभाग घेत आहे संगमनेर शहर हॉटस्पॉट निघाल्यापासून रुग्ण सापडला नाही असा एकही दिवस खाली गेला नाही त्यामुळे संगमनेर तालुक्यानं नगर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचं रेकॉर्ड ब्रेक केलंय आरोग्य महसूल आणि पोलीस यंत्रणेवर यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ताण वाढलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर